हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रूफ राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। आज माननीय जिल्हाधिकारी श्री विपिन ईटनकर सर, पोलीस अधीक्षक श्री प्रमोद कुमार शेवाळे सर, या भागाचे SDPO आदरणीय श्री भोरे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे सर, या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हास व महसूल पथकास जी धनेगाव भागामध्ये मुजामपेट एरिया आहे, ज्यामध्ये वीट भट्टीचे कारखाने वगैरे असतात, नदीच्या साईडला असतात, त्या भागामध्ये बायोडिझेलचा अनधिकृत साठा करून ती विक्री करण्याच्या तयारीमध्ये एक रॅकेट असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे। त्यानुसार सकाळी सकाळी तिथे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॅप करण्यात आला, तिथे आम्ही त्यावरती रेड मारण्यात आला। त्यामध्ये आता साधारणतः 5,000 किमान लिटर डिझेल असावं, आता त्याची मोजणी सुरू आहे, त्यामुळे मला परमिट आकडा आता सांगता येणार नाही। आणि ह्या लोकांनी एका मोठ्या ट्रकच्या मध्ये एक टाकी फिट करून वरून सर्व संपूर्ण भाग पॅक करून बाहेरून कुठून तो डिझेल आणून ती विक्री करण्याचा मनसुबा त्यांचा होता। ते सर्व डिझेल आता आम्ही जप्त करतो आहोत। पथक तिथे नेमण्यात आलेलं आहे। महसूल विभागाचे अधिकारी त्यास्थळी हे कामकाज करत आहेत। आमची टीम आणि आम्ही सर्व लोक त्या कामामध्ये सध्या व्यस्त आहोत। नाही, त्यामध्ये काही आरोपितांची नावं आमच्याकडे आलेली आहेत। 3 आरोपित जे आम्हाला घटनास्थळावरती होते त्यांच्याकडे चौकशी वगैरे सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याच्या प्रोव्हिजनमध्ये असल्यामुळे अजून अटकेचा विषय पुढे आलेला नाही। आता ते तपासाचे विषय आहेत। आता जसा तपास पुढे येईल ते कुठून आलेलं आहे, कसं आलेलं आहे, कोणत्या किमतीत आलेलं आहे, यामध्ये आणणारे कोण आहेत, विक्री करणारे कोण आहेत, ते सर्व त्यामध्ये भांडाफोड होणार आहे। मुद्देमाला बाबतीमध्ये सांगायला जावं तर डिझेल अजून मोजण्यात आलेलं नाही। तर साधारणतः 5,000 म्हणजे 3.5 लाख रुपयाचं डिझेल आणि 5 लाखाचे किमान, तर साधारणतः अंदाजे 10-11 लाखाचा माल यामध्ये असावा। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।